दारव्हा शहरातील पाणी पुरवठा 15 दिवसात सुरळीत करा अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्यात. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेचा पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आढावा घेतलाय. येत्या 15 दिवसात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. योजना पूर्ण होण्यासाठी होत असलेल्या निलंबनाबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बैठकीला पालकमंत्र्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता गव्हाणकर, कार्यकारी अभियंता व्यवहारे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शिंदे, कार्यकारी अभियंता खंगार, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासह पाणी पुरवठा योजनेचे काम करणारे सल्लागार कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. दारव्हा शहरातील ही योजना 2016 मंजूर झाली. जास्तीत जास्त 2 वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत योजना सुरू झालेली नाही. संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासोबतच नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्यात. उर्वरित कामांसोबतच येत्या 15 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ.